आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खासदार हुक्केरींनी किती तरुणांना रोजगार दिला हे एका स्टेजवर येऊन सांगावे. गळदग्याच्या सभेत आमदार जोल्लेंनी प्रकाश हुक्केरींना केला सवाल. आमच्यावर टीका करणाऱ्या खासदार प्रकाश हुक्केरींनी किती तरुणांना रोजगार दिला हे एका व्यासपीठावर येऊन सांगावे असा खडा सवाल गळदगा येथे आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केला आहे. गळदगा येथील सभेत बोलताना आमदार जोल्ले म्हणाले की खासदार प्रकाश हुक्केरी आमच्यावर खालच्या पातळीला जाऊन काही सभेमध्ये टीका करत आहेत, पण त्यांनी स्वतः गेल्या 15 वर्षात निपाणी मतदारसंघातील आणि चिकोडी मतदारसंघातील किती तरुणांना रोजगार दिला हे एकाच व्यासपीठावरून सांगावे असा खडा सवाल आमदार जोल्ले यांनी गळदगा येथील प्रचार सभेत खासदार प्रकाश हुक्केरींना केला. यावेळी आमदार सुरेश हळवणकर म्हणाले की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निपाणीतून भाजपच्या आमदार सौ शशिकला जोल्ले आणि चिकोडीतून अण्णासाहेब जोल्ले ही जोडी नंबर वन विक्रमी मताधिक्याने निवडून येऊन देशात 15 तारखेला ब्रेकिंग न्यूज होणार आहे असे सांगितले. यावेळी जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा नीता माने, व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्टचे मॅनेजिंग डायरेक्टर स्वरूप महाडिक यांच्यासह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक निपाणी ग्रामीण भाजपा अध्यक्ष संजय शिंत्रे यांनी केले. या कार्यक्रमास हालसिंदना सहकारी साखर कारखान्याचे संचालक पप्पू पाटील, चंद्रकांत कोठीवाले, अविनाश पाटील, गडइंग्लजच्या सभापती शुभांगी तेली, कारदगा जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे, संचालक एम पी पाटील, अविनाश पाटील यांच्यासह गळदगा येथील शेकडो भाजपा कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महानकर न्यूज साठी गळदगावहून तानाजी बिरनाळे सह शिवाजी भोरे. प्रथमता आलेली आहे ते हळवणकर साहेब आणि आमचे यादव साहेब यांच्या आशीर्वादामुळे. एक घरगुती स्त्री ही स्वतः पेशाने व्यवसायाने डॉक्टर आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत रुग्णांचा उपचार करणं, घर सांभाळणं, या व्यतिरिक्त ज्या व्यक्तीला काही राजकारणाबद्दल, समाजकारणाबद्दल काही मात्र गरज ज्ञान असणाऱ्या व्यक्तीला भारतीय जनता पक्षासारख्या सर्वात मोठ्या पक्षाने उमेदवारी दिली आणि ती केवळ एकाच अजेंडावरती दिली की आमच्या गावचा विकास हा एका सुशिक्षित महिलेच्या, एका विचारी महिलेच्या हाती जावा. जी महिला स्वतःचा विचार घेऊ शकते, स्वतःचे निर्णय करू शकते आणि निर्णय घेत असताना कुणाच्या दबावाखाली येऊ शकत नाही अशी विचारधारणा असणारा पक्ष म्हणजे केवळ भारतीय जनता पक्ष. आणि अशी विचार शक्ती, निर्णय क्षमता आणि अत्यंत प्रभावशाली नेतृत्व असलेल्या आपल्या जोडणे बहिणी ज्या स्वतः विद्यमान आमदार आहेत त्यांच्या कर्तृत्वाचं, धडाडीचं सर्वांच्या समोर उदाहरण आहे. जवळजवळ 753 कोटीचं भव्यदिव्य असं काम त्यांनी आपल्या या निपाणी मतदारसंघामध्ये केलेलं आहे आणि हे काम करत असणाऱ्या एका महिलेच्या विरुद्ध कुणी अर्ज भरावे तर 10 पुरुषांनी. तर बहिणी साहेब आपण सगळेजण उक्ती वाचतच असू की एक मुलगी ही 10 मुलांच्या बरोबर असते. वन डॉटर इज इक्विवेलेंट टू 10 सन आणि या उक्तीला बहिणीने सार्थ करून दाखवलेलं आहे. एका आमच्या बहिणीच्या विरुद्धात 10 जणांना अर्ज भरावे लागलेले आहे आणि असं असून देखील आमच्या वहिनीच वरचढ होणार आहे. कारण त्यांचं समाजातील प्रत्येक घटकापर्यंत, प्रत्येक महिलेपर्यंत तळमळीने जाऊन पोहोचणं, संवेदनशील असणं आणि पोहोचणं, मी कुठल्या पदावर आहे, मी कुठल्या घराण्यातून आहे, माझ्याकडे किती मोठी व्यावसायिक संपत्ती आहे या गोष्टीचा विचार न करता मी कुणाशी जोडल्या गेलेली आहे. माझ्या मतदारसंघातील प्रत्येक भगिनीला मी जो वचन दिलं होतं, जे मी आश्वासन दिलं होतं की तुमच्या प्रत्येक विचार विकासाला मी त्या ठिकाणी जाणीवपूर्ततेने पूर्णपणे माझे प्रयत्न करणार आहे आणि माझा मतदारसंघ हा मी पुढे घेऊन जाणार आहे. तो दिलेला शब्द यथार्थ रीतीने वहिनी साहेबांनी या 5 वर्षामध्ये पूर्ण केला. जवळजवळ 27 कोटींची गाव कामं आपल्या या छोट्याशा गावामध्ये वहिनी साहेबांनी केली आहे. जनतेला काय पाहिजे असतो एखाद्या आमदाराकडनं? 2 वर्षापूर्वी वहिनी साहेब राजकारणात नसताना ज्यावेळेस आम्ही निपाणी मध्ये आलो होतो, बस स्टँड वरती उतरलो, त्यावेळेस बस स्टँड वर उतरल्या बरोबर आमच्या सोबतच्या सगळ्यांनी म्हटलं की बस स्टँड बघूनच वाटतंय की या मतदारसंघाचा आमदार किती स्वतः सक्षम आणि संवेदनशील आहे. कारण जर एखादा बाहेरचा यात्रेकरू या बस स्टँड वर आला तर त्या महिलेला, त्या पुरुषाला कुठल्या पद्धतीची सोय पाहिजे, टॉयलेटची सोय पाहिजे, या प्रत्येक गोष्टीचा विचार करून महिलेनी प्रत्येक लहान लहान घटकापर्यंत स्वतःचं काम देऊन पोहोचवलेलं आहे. मग ते रस्त्यांचं काम असू दे, पेयजल योजना असू दे, त्यांनी बऱ्याचशा जणांजवळ मी आता 2-3 जणांचे वक्त्यांचे भाषण ऐकलेले, जवळजवळ 11,000 निराधारांना त्यांनी बेघरचं काम करून दिलेलं आहे.
विधवांना अपंगांना चांगल्या पद्धतीचं पेन्शन योजना आणून दिलेली आहे. वहिनी ज्या विरोधक काही म्हणून देत, वहिनी जर हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेत असतील, वहिनी जर महिला सबलीकरणाचा कार्यक्रम घेत असतील, तर याचा अर्थ असा आहे की काही जे नेते येत असतात आणि महिला सक्षमीकरणाबद्दल बोलून जातात, परंतु नुसतं शब्दात बोलून महिला सक्षमीकरण होत नसतं, त्याच्यासाठी कृती करावी लागत असते. आणि ती कृती प्रत्येक वेळेस जोडले वहिनी छोट्या छोट्या कार्यक्रमात न करतात. आणि माझ्या खेड्या गावातील लहानातली लहान छोट्यातली छोटी महिला व्यासपीठावर येऊ दे, दोन शब्द बोलू दे, तिच्या मनातले विचार सगळ्यांना सांगून दे, जेणेकरून ती सक्षम होईल, ती घरातले निर्णय घेईल. आपण प्रत्येक जण बघतो घरामध्ये आजी आजोबा सगळेजण असतात, कष्टकरी पुरुष असतात, शेतमजूर असतात, बाहेर जाऊन कमवून आणतात, पण घरात आलेले पैसे त्या महिलेच्या हातात देतात. ती महिला त्या 5-5, 10-10 रुपयाला एकत्र करते आणि तिचा घराचा संपूर्ण हिशोब जो असतो, संपूर्ण वर्षाचा महिन्याचा बजेट असतो, ती अशिक्षित असू दे किंवा सुशिक्षित असू दे, ती महिला करत असते. मग माझ्या या महिलेला सक्षम करण्याचं काम जोडले वहिनी अत्यंत सार्थपणे आणि स्वाभिमानाने करतायत, आणि याचा आम्हाला देखील फार मोठा अभिमान आहे. त्यांच्या उद्योग समूहातून असू दे, बचत गटातून असू देत, मायक्रो फायनान्सच्या निर्मातीतून असू देत, त्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून महिलांना सक्षम करता आहे, जेणेकरून उद्याची माझी जी पिढी येणार आहे, तिच्या घरातलं जे काही लहान मूल किंवा मुलगी असणार आहे, तिने तिच्या आई वडिलांना बघून स्वाभिमानाने कुणाच्याही समोर लाचारीने हात न पसरता शिक्षण घेऊन स्वाभिमानाने काहीतरी काम करावं, रोजगार निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी नोकरी करावी आणि आपल्या घराला मोठं करण्यासाठी त्या ठिकाणी पुढाकार घ्यावा, हा एकच आणि एकमेव सार्थ हेतू दिदींचा आहे. आणि तो आम्हाला बघून खरंच फार चांगलं वाटत आहे की आम्ही तुमच्यासोबत जोडले गेलो. सगळ्यांना बघितलं तर नक्कीच तुम्ही मनामध्ये निर्णय केलाय की परत एकदा आपल्या मुलीला निवडूनच द्यायचं. आणि एवढंच नाही की इथं बसलेल्या माझ्या आई बहिणी असू देत, माझे बंधू असू देत, आज बाजार होता, संध्याकाळच्या धारा होत्या, संध्याकाळचा स्वयंपाक होत, तरी देखील तुम्ही सगळे बसू शकताय 12 पर्यंत. कारण माता बहिणी बसायचं खूप कठीण आहे आणि तेवढं सोडून देखील तुम्ही इथं येऊन बसलाय, तर खरोखरच मला असं वाटलं की जेव्हा मुलगी माहेरला जाते आई असंच वाट बघत कट्ट्यावर बसलेली असते, असाच वडील आणि असंच भाऊ वाट बघत असतात. आणि आज तुम्ही सिद्ध केलं की ही मुलगी येणार आहे म्हणून तुम्ही सगळ्यांनी आजपर्यंत एवढा 9 वाजला तरी देखील तुम्ही सगळ्यांनी वाट बघत बसला. दळतगावने जुल्हे कुटुंबाचा संबंध गेल्या 25 वर्षापासून आहे. कारण दळतगाव हे सदलगा मतदारसंघामधलं गाव आहे आणि आता जेव्हा विभागणी झालं त्यावेळेला दळतगावला धरून 13 गावं आपल्या निपाणी मतदारसंघाला जोडल्या गेल्या. मला हे जुनं मतदारसंघ आहे आणि त्या भागचं नवीन मतदारसंघ आहे. आणि 2004 ला जेव्हा अण्णासाहेब इथं सदलग्यातून भाजपाचे उमेदवार स्वीकारलं होतं आणि त्यावेळेला देखील थोड्याशा मताधिकाने त्यांनी पराभव झाला. जेव्हा ते पराभव झाले त्यावेळेला आम्ही दोघं नवरा बायकोने ठरवलं, त्यावेळेला 40-45 हजार लोक आम्हाला मतदान घालून आम्हाला एक साथ दिला होता. म्हणून आपण असाच विचार केला की आमच्याकडे सत्ता नसलं तर चालेल, आम्ही उद्योगधंदा निर्माण करायचं, जोल्ले उद्योग समूह स्थापना करायचं आणि समाज सेवेच्या माध्यमातून जे काही निवडणुकांमध्ये राजकारणामध्ये ह्या भागातली मतदार बंधू बहिणी आमचा हात धरले होते त्यांना नदीमध्ये सोडून जाऊन सोडायचं नाही, त्यांना आपण उचलून धरायचं, सरकारची कामं करायला झाली नाही तरी त्याचे विचार करायचे नाही, आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण समाजसेवा करायची ही ठरवली. आणि गेल्या 30 वर्ष आपण ह्या मतदारसंघाच्या प्रत्येक बंधू बहिणींना विरोधामध्ये असून देखील आपण ह्या लोकांचं एक संभारंभ केलं होतं आणि ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. 2008 मध्ये परत भाजपानं तिकीट दिला आणि त्याने भाजपाचे माझे सर्व नेते मंडळी सांगितले की निपाणी मधून लढवायला पाहिजे. आणि जेव्हा निपाणी मधून लढवायला पाहिजे हे माहीत झालं त्यावेळेला अण्णासाहेबांनी विचार केला की निपाणीत गेलं तर अण्णासाहेब बाहेरून आलेत असं समजून घेतील. निपाणी माझं माहेर आहे, भिशी माझं माहेर आहे, तर किती मोठं मन होतं अण्णासाहेबांचं की त्यांनी मला सांगितलं की असू दे ते तुझं माहेरचं क्षेत्र आहे आणि तिथं तूच निवडणुकीला उभा राहायला पाहिजे. आणि मी बाहेरून येऊन तिथं उभा राहता कामा नाही, हा
ನನಗ ನಿಪ್ಪಾಣಿಯಿಂದ 2008 ನನಗಲ್ಲೇ ಒಂದು ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾಗಿ ಚುನಾವಣೆ ನಿಲ್ಸಿ ನೋಡ್ರಿ. ಒಬ್ಬ ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಅಂದಾಗ ಒಬ್ಬ ಹೆಂಡತಿ ಮುಂದೆ ಹೊಂಟಾಳ ಅಂದ್ರ ಗಂಡಗ್ ಸಹನ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಆಗ್ತತೆ, ಗಂಡಗೆ ಯಾವಾಗೂ ಸಹನ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ನಾವು ಹೇಳ್ಕೊತ ಬಂದ್ರಿ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಯಶಸ್ವಿ ಪುರುಷನ ಹಿಂದೆ ಒಬ್ಬ ಮಹಿಳೆ ಇರ್ತಾಳೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ನಾವು ನೋಡಿದ್ವಿ. ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ನಾನು ಅಭಿಮಾನ ಪಡ್ತೀನಿ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಯಶಸ್ವಿ ಮಹಿಳೆಯರ ಹಿಂದೆ ಕೂಡ ಪುರುಷರಿರ್ತಾರೆ. ಅದು ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ನನ್ನ ಪತಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರು ರಾಜಕೀಯದ ಅನುಭವ ಇಲ್ಲ, ಆದ್ರೂ ಕೂಡ ನಿಪ್ಪಾಣಿಯಲ್ಲಿ ನೀನ್ ನಿಂದ್ರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ನಾನು ಕೂಡ ಆ ಭಾಗದಲ್ಲಿ ಹೊಸದಾಗಿ ಬಂದೆ, ದಿವಸಿ ನನ್ನ ತವ್ರ ಮನೆಯಾಗಿತ್ತು. ಆದ್ರೆ ನಾನ್ ತಿಳ್ಕೊಂಡೆ ದಿವಸಿ ಒಂದೇ ನನ್ನ ತವ್ರ ಮನೆಯಲ್ಲ, ಇಡೀ ನಿಪ್ಪಾಣಿ ಮತಕ್ಷೇತ್ರ ನನ್ನ ತವ್ರ ಮನೆ. ಇಲ್ಲಿ ಕೂತಂತ ನೀವು ಎಲ್ಲ ನನ್ನ ತವ್ರ ಮನೆಯ ಬಳಗ ಅಂತ ಹೇಳಿ ತಿಳ್ಕೊಂಡು 2008 ಚುನಾವಣೆಗೆ ನಾನು ತಯಾರಿ ನಡೆಸಿದೆ. 2008 ನಾನು ಯಾವತ್ತೂ ಮರೆಯಂಗಿಲ್ಲ. ಗಳತ್ಗಾದಲ್ಲಿ ಹೈಯೆಸ್ಟ್ ನೀರ್ ಕೊಟ್ಟಂತ ಊರ್ ಯಾವ್ದಿದ್ರ ನಿಮ್ದು ಗಳತ್ಗಾಯ್. ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ನೀರ್ ಕೊಟ್ಟಂತ ಊರಿದ್ರ ನಿಮ್ ಊರಿತ್ತು. ಆದ್ರೆ ಹೊಸದಾಗಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಆ ಕಡೆ ಹೋಗಿ ಒಂದು 2-2.5 ಮತ ಕಡಿಮೆ ಬೀಳೋದ್ರಿಂದ ನಾನು ಸೋತೆ. ಸೋತರು ಕೂಡ ನಾನು ನಿರಾದ್ರು ಬಂದ್ರು. ಈ ಮತಕ್ಷೇತ್ರ ಅವ್ರದೇ ಆಗಿತ್ತು. ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಅವ್ರದ್ದು ಬ್ಯಾಂಕ್ಗಳಿದಾವ, ಅವರು ಕೂಡ ಈ ತರ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳನ್ನ ಮಾಡಿದಾರೆ. ಆದ್ರೆ ನನ್ನ ಪ್ರಶ್ನೆ ಐತೆ, ನೀವು 30 ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಹಿರಿಯ ರಾಜಕಾರಣಿ ಅಂತ ಗುರುತಿಸ್ಕೊಂಡ್ರಿ, ಎಷ್ಟು ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಎಷ್ಟು ಮಂದಿ ನೌಕರಿ ಹಚ್ಚಿದ್ರಿ ಅನ್ನೋದನ್ನ ನೀವು ನನಗೆ ಉತ್ತರ ಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರ ಇರಲಿಲ್ಲ. ಬರೀ 5 ನಾನು ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿದ್ದೀನಿ, ಬರೀ 5 ನಾನು MLA ಇದ್ದೀನಿ. ಆದ್ರೆ ಅಣ್ಣ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಯಾವುದೇ ಅಧಿಕಾರ ಇರಲಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆ ಉದ್ಯೋಗ ಸಮೂಹದಲ್ಲಿ 2800 ಮಕ್ಕಳಿಗೆ, ನಮ್ಮ ನಿಪ್ಪಾಣಿ ಕ್ಷೇತ್ರ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಕ್ಷೇತ್ರದ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾವು ನೌಕರಿ ಹಚ್ಚಿದ್ದೀವಿ, ಅವರಿಗೆ ಅನ್ನ ಹಚ್ಚಿದ್ದೀವಿ. ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಒಂದು ನಯಾ ಪೈಸಾ ಅಪೇಕ್ಷೆ ಮಾಡದೆ ಇವತ್ತು ನನ್ನ ಮನೆ ನನ್ನ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂತ ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ದುಡಿತಾರೆ, ನನ್ನ ಭಾಗದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂತ ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ನನ್ನ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ದುಡಿತಾರೆ. ಇವತ್ತು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಪಗಾರ ತರ ನನ್ನ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ದುಡಿತಕ್ಕಂತ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು, ಅವ್ರು ನನ್ನ ಸಿಬ್ಬಂದಿ ಅಂತ ಹೇಳಂಗಿಲ್ಲ, ಅವ್ರು ನನ್ನ ನೌಕರರು ಅಂತ ಹೇಳಂಗಿಲ್ಲ, ಅವ್ರು ನನ್ನ ಸ್ಟಾಫ್ ಅಂತ ಹೇಳಂಗಿಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ನನ್ನಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂತ ಆ ಹುಡುಗರು ನಮ್ಮ ಜೊಂದೆ ಕುಟುಂಬದ ಮಕ್ಕಳು ಅಂತ ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ನೀವು ನನಗೆ ಪ್ರಕಾಶ್ ಇತ್ಯಾದಿ ಅವರಿಗೆ ನನ್ನ ಪ್ರಶ್ನೆ ಐತೆ, ಎಷ್ಟು ಮಂದಿಗೆ ನೀವು ನೌಕರಿ ಹಚ್ಚಿದ್ರೆ ಉತ್ತರ ಕೊಡು. ಎಷ್ಟು ದಿವಸ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡಿದ್ರಿ, ಎಷ್ಟು ಮಂದಿಗೆ ನೌಕರಿ ಹಚ್ಚಿದ್ರಿ, ಇದು ನೀವು ಉತ್ತರ ಕೊಡ್ಬೇಕು. ಇದು ಎಲ್ಲ 753 ಕೆಲಸ ಮಾಡೋಣ ಅಂತ ದೊಲ್ಲೆ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರ, ಇದೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಐತಿ ಅಂತ ನೀನು ಹೇಳಿದ್ರಿ. ಯಾಕೆ ಹೇಳ್ತೇನೆ, MLA ಯಾರದಾರೆ, MLA ಯಾರು ಇರ್ತಾರೋ, ಯಾವ್ದೋ ಸರ್ಕಾರ ಇದ್ರು ಕೂಡ ಅವ್ರ MLA ಹಕ್ಕು ಐತಿ, ಅವ್ರ ಕೆಲಸ ಕೊಡಕಬೇಕು, ನಾವು ತರಕಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ನನ್ನ ಪ್ರಯತ್ನ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಮಾಡಿದ್ದೆ. ನನ್ನ ಮತಕ್ಷೇತ್ರಗ ಯಾವ್ದೋ ರೀತಿ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಕ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ನಾವೊಬ್ಬ ಮಹಿಳಾ MLA ಅದೀನಿ, ಒಂದನೇ ಸರ್ತಿ ಆರ್ಚ್ ಬಂದಿ, ನನಗೆ ರಾಜಕೀಯ ಅನುಭವ ಇಲ್ಲ. ನೀವೆಲ್ಲರೂ ಟೀಕೆ ಮಾಡಿದ್ರು, ನಾನು ಸಹನ ಮಾಡೇನಿ, ಎದುರು ಸಲುವಾಗಿ ಸಹನ ಮಾಡೇನಿ, ನನ್ನ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ನನ್ನ ಜನತೆ ಸಲುವಾಗಿ ನಾನು ಸಹನ ಮಾಡೇನಿ, ನನ್ನ ಮತಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ಬಾರ್ದು ಅಂತ ನಾನು ಸಹನ ಮಾಡೇನಿ. ಆದ್ರೆ ನೀವ್ ಹೇಳಿದ್ರಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಇತ್ತು ಪಂಡ್ರು, ಬರೀ ನಿಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಅಷ್ಟ ಐಟಂತ ಬಡಾಯಿ ಕೊಟ್ಕೋಬೇಡ. ಕೇಂದ್ರದಾಗ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಐತಿ, ಮೋದಿಜಿ ಅವರು ನಮ್ಮ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಾದ, BJP ಸರ್ಕಾರ ಐತಿ. ಕೇಂದ್ರದವ್ರು ನಿಮ್ಮ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಕೊಟ್ರು, ರಾಜ್ಯದವ್ರು ನೀವು ಕೊಡಕತ್ತೀರಿ, ಯಾರು ಉತ್ತಾರಕ್ಕೂ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಇದು ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿರುವಂತ ಯೋಜನೆ, ಕೇಂದ್ರದಿಂದ ಬಂದಂತ ಯೋಜನೆಗಳು, ಅಲ್ಲಿಂದ ನೀವು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಮುಖಾಂತರ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ನಿಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಇರಬಹುದು, ಆದ್ರೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ್ದು ಕೂಡ ಅದರಲ್ಲಿ ಪಾಲಾಯ್ತಿ. ನಮ್ಮ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರದ್ದು ಕೂಡ ಅದರಲ್ಲಿ ಪಾಲಾಯ್ತಿ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಇವತ್ತು ಹೇಳ್ತೀನಿ, ಬರೇ ನೀವು ಅನ್ಕೋಬೇಡ್ರಿ ಬರೇ ನಾವು ಕೊಟ್ವಿ ಅಂತ. ನಮ್ಮ BJP ಸರ್ಕಾರ ಇತ್ತು ಅವಾಗ, ನೀವು ಕೂಡ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಮಾಜಿ ಅಮ್ದಾರು, ನಿಪ್ಪಾಣಿ ಭಾಗದ ಅಮ್ದಾರು, ಅವರಿಗೆ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತೀನಿ. ನಮ್ಮ ಭಾಗದಲ್ಲೂ ಕೂಡ BJP ಸರ್ಕಾರ ಇದ್ದಾಗ ಇಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನ ನಮ್ಮ ಯಡಿಯೂರಪ್ಪಜಿ ಅವರು ಮಾಡಿದಾಗ ನಿಮಗೇನಾಗಿತ್ತು? ಇಲ್ಲಿ ತನ್ನ ತರ ಯೋಜನೆಗಳು ನೀವ್ಯಾಕೆ ರಸ್ತೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ನೀವ್ಯಾಕೆ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ? ಬೆಳಗಾದಲ್ಲಿ ನಾನು ಆರ್ಚ್ ಬಂದ್ಮೇಲೆ ಪ್ರತಿ ದಿನ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಆಗ್ತಿತ್ತು, ನನ್ನ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ನೀರು ಸಿಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ನೀರಿಂದ ಎಷ್ಟು ಒದ್ದಾಡ್ತಿದ್ರು. ನಾನು ಮಾಜಿ ಅಮ್ದಾರ್ಗೂ ಕೇಳ್ತೇನೆ, ಈ ಸಂಸದರಿಗೂ ಕೇಳ್ತೇನೆ, ಇಷ್ಟು ವರ್ಷ ನೀವು ರಾಜಕಾರಣ ಮಾಡಿದ್ರಿ, ಬೆಳಗ್ಗೆ ಯಾಕೆ ನೀರು ಬರಲಿಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂತ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಕೇಳ್ತೇನೆ.
ಎಲ್ಲ ನಾವು ಮಾಡೇನಿ ನಾವು ಮಾಡೇನಿ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ ಕೂತ ಹೇಳಕ್ ಬಹಳ ಇಲ್ದಿ ಇರ್ತದೆ. ಮಾಡುವಾಗ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ನಾವೊಬ್ಬ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಈ ಭಾಗದ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನ ನಿವಾರಣೆ ಮಾಡುವಂತ ಕಾರ್ಯವನ್ನ ಮಾಡಿದೆ. ನಾನು ಅಭಿಮಾನದಿಂದ ಹೇಳ್ತೇನೆ, 5 ವರ್ಷ ನೀವು ಅವಕಾಶ ಕೊಟ್ರಿ, ಅದರದ್ದು ನಾನು ಪ್ರತಿಫಲವಾಗಿ ಕಾರ್ಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಕೆಲಸದ ರೂಪದಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ. ಇವತ್ತು ಬೆಳೆದ್ರಲ್ಲಿ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲ, ಅದನ್ನ ದೂರ ಮಾಡುವಂತ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದೆ. 2 ಕೋಟಿ ಮಂಜೂರಾತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದು ಪೈಪ್ ಲೈನ್ ಶುರು ಆಗಿದೆ. ಮಾನ್ಹಾಪುರ್ ಕಸ್ನಾಳದಲ್ಲಿ ಪಂಚಗಂಗಾ ನದಿ ನೀರ್ ಕುಡಿದು ಮಾನ್ಹಾಪುರದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡ ದುರ್ದೈವಾಗಿತ್ತು ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತದ. ಆದ್ರೆ 4 ವರ್ಷ ನಾನು ಗುದ್ದಾಡಿ 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 ಈ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ನನಗೆ ಈ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಕ್ ಸಹಿತ ಅಡಕಿಲೇಕಂತು. ಆದ್ರೆ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿರ್ಲಿ, ವಿಧಾನಸಭೆಯಲ್ಲಿ ಜಗಳಾಡಕ್ ಕಲಿತೆ, ವಿಧಾನಸಭೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಶ್ನೆ ಹಾಕಕ್ ಕಲಿತೆ, ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರಿಗೆ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಕ್ ಕಲಿತೆ. ನಾನು 40 ವರ್ಷದ ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ನನ್ಗೆ ಯಾವಾಗ್ಲೂ ಜೋರು ಮಾತಾಡಿನೂ ಗೊತ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ತವ್ರ ಮನೆಯಾಗ ಅಗದಿ ಪ್ರೀತಿ ಮಗಳಾಗಿದ್ದೆ, ಅಲ್ಲೂ ಯಾರು ಕರೆದುಕೊಂಡ್ರ ಅನ್ನೋರಿಲ್ಲ. ಗಂಡನ ಮನೆಯಾಗೂ ಪ್ರೀತಿ ಸೊಸೆಯಾಗಿದ್ದೆ, ನನಗೆ ಜೋರು ಮಾತಾಡಕ್ ಬರ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಈ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ, ಬೆಳಗಾವಿ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಇರ್ಬೋದು, ಪಂಚಗಂಗಾ ನದಿಯ ಒಂದು ಮಾನ್ಹಾಪುರ ಸಮಸ್ಯೆ ಇರ್ಬೋದು, ಅನೇಕ ಯೋಜನೆಗಳ ಸಮಸ್ಯೆ ಇರ್ಬೋದು, ಇವೆಲ್ಲ ಕೂಡ ಜಗಳಾಡಕ್ ಕಲ್ಲುತ್ತೆ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ. ಅದು ಯಾಕ ಅಂತಂದ್ರ ನನ್ನ ಕಾರ್ಯಕರ್ತ ದೇವರು ನೀವು ಆಸ್ಪಟ್ಟಂತ ನನಗೆ ಈ ದೇವರಿಗೆ ಒಂದು ಪೂಜೆಯನ್ನ ಕೆಲಸದ ರೂಪಾಂತರದಲ್ಲಿ ನಾನು ಮಾಡಬೇಕು, ಅವರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಬಾರ್ದು ಅನ್ನುವಂತ ಒಂದೇ ಯೋಜನೆಯನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು, ಅನ್ನುವಂತ ಒಂದೇ ಕನಸನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾನು ಜಗಳಾಡಕ್ ಕಲ್ ನಾ ಜಗಳಾಡಿದ್ವಿ ಅಂತೇಳಿ 753 ಕೋಟಿ ಬಂತು. ಸುಮ್ನೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ನಿಂತಿದ್ರ ನನ್ ಕಡೆ ಯಾರು ನೋಡ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ವಿರೋಧದ ಸರ್ಕಾರ, ನಾವೊಬ್ಬ ಮಹಿಳಾ MLA, ಆದ್ರೆ ವಿರೋಧದ ಸರ್ಕಾರದಿಂದ ನಮ್ಗೆ ನಿಧಿ ತರಬೇಕಿತ್ತು ಅಂತಂದ್ರ ಹಾವಿನ ಬಾಯಾಗ ಕೈ ಹಾಕಿ ರೊಕ್ಕ ಇಟ್ಕೊಂಡಂಗೈತಿ. ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಇತ್ತಂದ್ರ ಕೇಳಿರ್ತೀವಿ ಡಬಲ್ ಕೊಡುವಂತ ಸರ್ಕಾರ ನಮ್ದಿರ್ತದ. ನೀವ್ ಯಾರು ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಡ್ರಿ, ವಿರೋಧ ಸರ್ಕಾರ ಇದ್ದಾಗ 753 ಕೋಟಿ ಕೆಲಸ ಆಗ್ಯಾವ. ಆದ್ರೆ 2018 ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ BJP ಸರ್ಕಾರ ಬರ್ತದ, ಯಡಿಯೂರಪ್ಪಜಿ ಅವರು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗ್ತಾರ, ನ್ಯಾಯ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿ ಅವರು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಿದ್ದಾರ, ನಿಮ್ಮ ಮಗಳು 2018 ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಆಸೆ ಬಂದ್ಲು ಅಂತಂದ್ರ ಒಂದೇ ವರ್ಷದಾಗ 1000 ಕೋಟಿ ನಿಧಿ ತಂದು ಬೆಳಕದ ಸರ್ವಾಂಗೀಣ ವಿಕಾಸ ಅಂದ್ರೆ ಏನು ಇರ್ತದೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ಆಪಲ್ಯ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಖೂಬ್ ಮೋಟೆ ವಿರಾಂಗಣ ಯಂತ್ರ ಸ್ವರೂಪ ಆಹೆ, ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮಚ್ಯಾ ಸ್ವರೂಪ ಆಹೆ, ಅಶಾ ಏಕ ಕರ್ತಬ್ದಾರ ಆಮದಾರ ಆಪಲ್ಯಾನ ಲಾಭಲ್ಯಾ. ಪೈಲಿ ನಿಮ್ಮ ಆಪ್ಷ್ಯಾ ನಿವಡಣುಕೀಮಧ್ಯೆ ಆಪಲ್ಯಾಕಡೆ ಮತಾಚ್ಚು ದಾನ ಮಾಗಿಟ್ಲವ್ರು, मला एकदा संधी द्या आणि मी या मतदारसंघाची सेवा करून तुम्ही दिलेलं दान हे गावासह परत करेन. आणि ही 5 वर्षामध्ये वहिनीने या मतदारसंघाचा चेहरा आणि मोहरा बदलून टाकला, ही गोष्ट आपल्याला सगळ्या निपाणी मतदारसंघातल्या जनतेला अभिमान वाटावी अशी या मतदारसंघातून फिरत असताना वाटते. मी आपल्या महिलांना एक प्रश्न विचारतो की या महिला सबल झाल्या पाहिजेत, सावकारी पाशातून मुक्त झाल्या पाहिजेत, मायक्रो फायनान्सच्या या मायक्रो फायनान्सच्या कचाट्यातून सुटल्या पाहिजेत. यासाठी स्वतःच्या बिलेश्वर नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून या 5-5 गटांच्या महिलांना एकत्रित करून मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये आणि कर्नाटक राज्यामध्ये 1 लाख महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा विश्वविक्रम कुठल्या मतदारसंघामध्ये झाला असेल तर तो जालन्या वहिनीने आपल्या मतदारसंघामध्ये करून दाखवलाय.